विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र दुसऱ्यांदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना औरंगाबाद शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून शहरात संचारबंदी 14 मार्चपर्यंत लागू राहणार आहे। प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे। औरंगाबादेत गेले काही दिवसात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मंगळवारपासून 14 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे। रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत ही संचारबंदी अमलात राहील। औरंगाबादेत 3 दिवसात 477 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। सोमवारी 132, रविवारी 201 तर शनिवारी 144 रुग्ण वाढले होते। कोरोना रुग्णांची ही संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं मोठं पाऊल उचललं असून संचारबंदी लागू केली आहे। जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महापालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीनंतर रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र दुसऱ्यांदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना औरंगाबाद शहरात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। आज सायंकाळपासून 14 मार्चपर्यंत औरंगाबाद शहरात संचारबंदी लागू राहणार आहे आणि प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्टार महाराष्ट्रसाठी कॅमेरामॅन दुर्गादास आपारसह सुनील वैद्य, औरंगाबाद।